उलगडण्याची शक्यता आहे। मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसने दोघांना अटक केली आहे। एक पोलीस शिपायासह एक दलाल अटकेत आहे। दोन्ही आरोपींना एटीएसने ठाणे न्यायालयामध्ये हजर केलं। 30 मार्च पर्यंत दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एक निलंबित पोलीस शिपाई तर दुसरा भुकी असल्याची माहिती समोर येते। भुकीचं नाव नरेश धारे तर निलंबित पोलिसाचं नाव विनायक शिंदे आहे। विनायक शिंदे हे पूर्वी मुंबई पोलीस दलात होते, मात्र निलंबित करण्यात आले होते आणि त्यानंतर आता ही अटक समोर येते। एटीएसने दोघा जणांना अटक केल्याची माहिती सध्या समोर येते। मनसुखच्या खुनाचं गुपित आता उलगडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मनसुख हिरेन प्रकरणी आता एटीएसने दोघांना अटक केली आहे। यामध्ये एका पोलीस शिपायाचा देखील समावेश आहे, तर एक दलाल असल्याची माहिती समोर येते। दोन्ही आरोपींना एटीएसने ठाणे न्यायालयामध्ये हजर केलं। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, काय अधिकचे तपशील? एटीएसने दोघांना अटक केली आहे। नक्कीच, मनसुख हत्या प्रकरणामध्ये एटीएसने दोघा जणांना हे आपल्या ताब्यात घेतलेलं होतं। या सकाळपासूनच त्यांची एक चौकशी चालू होती। यामध्ये दोन आरोपी आहेत, म्हणजे एक म्हणजे ते नरेश गोकर्ण आहेत आणि दुसरे म्हणजे पोलीस साठी असलेले आता निलंबित आहेत ते विनायक शिंदे म्हणून आहेत। तर त्यांना आता ठाणे न्यायालयामध्ये पासपोर्टमध्ये घेऊन आले होते। तर त्यांची देखील इकडे युक्तिवाद झाला, त्यांचे वकील देखील इकडे आलेले होते। त्यांचे वकील प्रल्हाद माथुर यांनी आता माध्यमांना माहिती दिलेली आहे की त्यांची जी कस्टडी आहे ती 30 तारखेपर्यंत एटीएस कडे असणार आहे। एटीएस या सर्व प्रकरणावरती सकाळी चौकशी त्यांच्याशी करेल आणि त्यांच्याकडून काही पुरावे मिळतात का याची देखील पाहणी करणार आहे। चौकशी दरम्यान काय पुढे येणार आहे हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। त्यासोबत जे आरोपी आहेत त्यांना पकडलेला होता नरेश गोर आणि विनायक शिंदे यांच्यावरती जे काही गाड्या आहेत त्या देखील आता जप्त करणार आहेत। यांचा मुख्य जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये हा तसा होता की यांनी जे मुख्य आरोपी आहेत त्यांना मदत केलेली होती। मग ती मदत असेल ती प्राथमिक स्वरूपाने अशी पुढे येते की जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोन संदर्भामध्ये त्यांनी मदत केलेली होती। हे प्रकरण घडवण्यासाठी जे काही दूरध्वनी क्रमांक वापरले गेलेले आहेत ते दूरध्वनी क्रमांक यांच्याकडून पुरवले गेलेले आहेत। अशा पुढे जे चित्रांतनाधी पुढे होत आहेत आता एकेकाने त्यांच्या पोलीस कस्टडी असणार आहे 30 तारखेपर्यंत आणि 30 तारखेच्या नंतर पुढे न्यायालयीन चौकशीमध्ये काय युक्तिवाद त्यांच्या वकिलाकडून सांगण्यात येतो ते आता पाहणं गरजेचं राहणार आहे। निखिल, या युक्तिवादाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।